विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भाजपचा संकल्प पत्र जाहीर करण्यात आले. लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार असल्याचा उल्लेख या संकल्पपत्रात करण्यात आला आहे. तर मल्लिकार्जुन खडगे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने काय काय आश्वासनं दिली आहेत हे पाहूयात. महायुतीकडून लाडकी बहिणीचे मानधन 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलंय. तर महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये देणार असल्याचं म्हटलंय. तसेच महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार तर मव्याकडून 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलंय. तसंच महायुतीकडून 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन तर मव्याकडून सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4000 रुपये मानधन देणार असल्याचं म्हटलंय. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा 5 वर्ष भाव स्थिर ठेवणार असं महायुतीकडून तर दर नियंत्रित ठेवण्यासाठी पाऊल उचलणार असल्याचं मव्याकडून आश्वासन देण्यात आलंय. तसेच विजेच्या वापरासंबंधी सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून वीज बिलात 30% सवलत देणार असल्याचं महायुतीने तर 300 युनिटपर्यंत वापर असल्यास 100 युनिट वीज मोफत करण्याचं मव्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसेच नोकऱ्यासंदर्भात महायुतीकडून 5 वर्षात 25 लाख रोजगार निर्मिती करणार तर मव्याकडून 2.5 लाख सरकारी जागा भरू असं आश्वासन देण्यात आलंय. तर हमीभावासंदर्भात महायुतीकडून हमीभाव साखळी बनवू, भावात योजना आणून दराची भरपाई देऊ, तर महाविकास आघाडीकडून शेतमालाला हमीभाव देणार, पीक विम्याच्या जाचकाटी काढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. उद्योगासंदर्भात महायुतीकडून नवउद्योजकांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ तर मव्याकडून नवे औद्योगिक धोरण आणू, सूक्ष्म व लघु उद्योग खाते आणू असं आश्वासन देण्यात आलंय.